नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे एलबीएस ऑनलाइन क्लास मध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओ मध्ये आपल्या बुद्धिमत्ता या विषयातील जे प्रकरण पहिला आहे संख्या मालिका, तर या प्रकरणाला सुरुवात केली होती आणि या वर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला संख्या मालिकेवर विचारले जातात त्याचा अभ्यास आपण केला होता। म्हणजे तुम्हाला काय केलेलं असतं, एक संख्यांची मालिका दिलेली असते आणि शेवटी प्रश्न चिन्ह दिलेलं असतं आणि जे चार पर्याय आहेत त्यातील योग्य उत्तर उत्तर समोर दिलेले आहे 47 अधिक 2 होतात 49, म्हणजे ही जी
49 अधिक 3 अधिक 4 किती किती येणार उत्तर 53। तर अशा पद्धतीची ही संख्या मालिका आहे। तेव्हा गोंधळायचं नाही, काय केलेलं आहे, 4 या ठिकाणी 4 मिळवलेले आहे, 4 2 4 2 आणि 4 अशी ही संख्या मालिका आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी चौथा प्रश्न आहे 102 203 304 405। या ठिकाणची संख्या ही शतकाने तर वाढलेली आहे, परंतु त्याच्यात परत एकक ऍड केलेला आहे। इथे बघा या ठिकाणी 102 आहे, 102 मध्ये काय केलेलं आहे, प्लस पुन्हा या ठिकाणी किती मिळवलेले आहेत, 101 मिळवलेले आहेत। 102 आणि 101 किती होतात, 203। त्याचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे। आता परत या ठिकाणी काय करायचंय आपल्याला, या ठिकाणी 102 मिळवलेले आहेत, बघा 203 मध्ये 102 मिळवल्याच्या नंतर त्याचं उत्तर काय येणार, 304। आता तुम्हाला काय करायचंय, परत या ठिकाणी 103 ऍड केलेले आहे, बघा 103, 304 अधिक 103 बरोबर किती होणार, 405। आता तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार, मग आता या ठिकाणी 103 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 104 मिळवावे लागतील। बघा 405 अधिक 104 किती होणार, तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, 405 मध्ये किती मिळवायचे आहे, 104 मिळवायचे आहे। किती होतात पण सांगा बरं, बघा 500 किती होणार, 500 या ठिकाणी किती येणार आपलं उत्तर, या ठिकाणी प्रत्येक वेळेस काय केलेलं आहे, शतक आणि एक एकक या ठिकाणी ऍड केलेलं आहे। जसं की 102 अधिक 101 बरोबर किती झालेला आहे, 203, 304, 405। आता या ठिकाणी काय येणार, मग 506, काय उत्तर येणार आपलं, 506। बघा या ठिकाणी आपला उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे शतकामध्ये एक एक एकक काय झालेला आहे, ऍड झालेला आहे। जसं की 102, 203, 304, 405, 506 आलं लक्षात। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पाचवा प्रश्न 7, 10, 13, 16, 19 प्रश्नचिन्ह। आता ही जी संख्या मालिका आहे, तर हिचं जर आपण निरीक्षण केलं तर बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, 3 पटीने संख्या वाढवलेल्या आहेत। जसं की 7 अधिक 3 बरोबर किती आलेले आहे, 10, 10 अधिक 3 बरोबर 13, 13 अधिक 3 बरोबर 16, 16 अधिक 3 बरोबर 19। आणि आता 19 मध्ये जर आपण 3 मिळवले तर काय उत्तर येणार, 19, 20। बघा 19, 20, 21, 22 मग पुढील संख्या कोणती येणार, तर 22। या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत त्या 3 पटीने वाढवलेल्या आहेत, 3 मिळवलेल्या आहेत। बघा 7 अधिक 3 10, 10 अधिक 3 प्रत्येक संख्येमध्ये किती किती मिळवलेले आहे, तर 3 मिळवलेले आहे। त्यानंतर बघा सहावा प्रश्न 801, 702, 603, 504 या ठिकाणी काय केलंय त्यांनी, तर बघा शतक वजा केलेला आहे, 100 वजा केलेले आहे, परंतु जो एकक आहे तो मात्र वाढवलेला आहे। जसं की 801 मधून आपण काय केले, तर 100 जर आपण वजा केले तर त्याचं उत्तर काय राहणार, 700 राहणार। परंतु या ठिकाणी एककामध्ये त्यांनी प्रत्येक वेळेस काय केलेलं आहे, तर 100 वजा करून एकक हा वाढवलेला आहे। या ठिकाणी एकक एक आहे 801 मध्ये, या ठिकाणी काय झालेलं आहे, 801 मधून जर आपण 100 वजा केले तर किती उरतात, 700। परंतु त्यांनी काय केलं की ह्या एककामध्ये ऍड केलेला आहे, जसं की इथं 700 किती येणार, मग 702। म्हणजे काय करायचं, शतक कमी करायचं, पण एकक काय करायचं, वाढवायचं आहे। बघा जसं की आता 702 मधून 100 जर काढले तर आपलं उत्तर काय येणार बरं, तर 602 राहणार, 602 राहणार। पुन्हा या 2 मध्ये 1 आपल्याला मिळवायचा आहे, या ठिकाणी उत्तर येणार आहे 630। पुन्हा या 600 मधून 100 काय करायचे, वजा करायचे आहे, 100 वजा केल्यावर असतात 503। आता त्याच्यामध्ये पुन्हा 1 वाढवायचा म्हणजे 504। आता आपल्याला 500 मधून 100 जर आपण काढले तर उत्तर काय राहणार आपलं, 400। बघा 404 राहणार, परंतु आपल्याला या ठिकाणी परत 1 ऍड करायचं आहे, म्हणजे आपलं उत्तर येणार 405, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 आलं विद्यार्थ्यांना लक्षात। तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तर या संख्या मालिकेचे जे प्रश्न आहे ते सोडवायचे आहे। तर अशा पद्धतीनं याचे प्रश्न आपल्याला विचारले जातात, आणि त्यानंतर
तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये कंप्लीट करायचा आहे. धन्यवाद.